रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढणारी संख्या पाहून पालकमंत्र्यांनी 7 दिवसांसाठी कोल्हापूरमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा केली. काल सोमवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला कोल्हापूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व कोल्हापूरकरांनी कोरोनाला हरवण्यासाठी आणि कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी सहकार्य केलं. मात्र दुसऱ्या दिवशी चित्र वेगळे दिसले. काही ठिकाणी शांतता होती तर काही ठिकाणी लोकांनी विनाकारण बाहेर पडून लॉकडाऊनमध्ये अडथळा निर्माण केला. या विनाकारण फिरणाऱ्या लोकांची पोलिसांनी कसून चौकशी केली. काही जण हॉस्पिटलमध्ये जातो असं सांगत होते तर काही जण मेडिकलमध्ये औषधासाठी जातोय असं सांगायचे तर काही जण असेच फिरत होते. काही जणांना तर चक्क जिल्ह्यात लॉकडाऊन आहे हेच माहिती नाही. अशा लोकांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. हे चित्र एका बाजूला दिसत होतं तर दुसऱ्या बाजूला नीरव शांतता देखील होती. जो भाग नेहमी वर्दळीचा असतो तो लक्ष्मीपुरी बाजारपेठेचा भाग तिथे पूर्णतः शांतता होती. लोकांनी लॉकडाऊनला 100% प्रतिसाद दिला. अशा रीतीने लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी देखील लॉकडाऊनला काही प्रसंग टाळता चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाला हरवण्यासाठी कोल्हापूरकर आणखी 5 दिवस घरी राहून प्रशासनाला सहकार्य करतील आणि कोरोनाला हरवतील.